नमस्कार, कहाण्या थोर विभूतींच्या या सिरीजमध्ये मी आज घेऊन आली आहे 16व्या शतकातील कृष्णभक्त संत मीराबाई। संत मीराबाई ह्या मेवाडच्या राणा रत्नसिंह यांच्या कन्या होत्या। राणा रत्नसिंह यांचा परिवार अतिशय ईश्वरभक्त होता। मीराबाईंना त्यांच्या आजोबांकडूनच ईश्वरभक्तीची प्रेरणा मिळाली। मीराबाई लहान असताना एकदा त्यांच्या घरी एक साधू महाराज आले आणि त्या साधू महाराजांनी श्रीकृष्णाची छोटीशी सुंदर अशी मूर्ती मीराबाईंना दिली। मीराबाई ती मूर्ती सतत आपल्याजवळ ठेवत असत, त्या मूर्तीची पूजा अर्चा करत असत, त्या मूर्तीची पूर्णपणे त्या सेवा आणि भक्ती करत असत। मीराबाईंची आई देखील ईश्वरभक्त होती। एकदा मीराबाईंनी आपल्या आईला सहज विचारलं, माझं लग्न कुणाशी होणार? छोटी मीरा सतत श्रीकृष्णाची मूर्ती जवळ ठेवते म्हणून त्यांची आई म्हटली की तुझं लग्न श्रीकृष्णाशी होणार। त्या प्रसंगानंतर संत मीराबाई ह्या अधिकच श्रीकृष्णाची भक्ती करू लागल्या। मीराबाईंचं लग्न राणासंगचा मुलगा युवराज भोजराज यांच्याशी झालं। युवराज भोजराज यांच्या घरी दुर्गादेवीची उपासना केली जात असे, परंतु संत मीराबाई सासरी गेल्यानंतरसुद्धा दुर्गादेवीची उपासना न करता त्या श्रीकृष्णाची उपासना करत असत, श्रीकृष्णाची भक्ती करत असत। त्यांच्या लग्नानंतर अतिशय कमी दिवसांमध्ये मीराबाईंच्या पतीचं निधन झालं। दुःखामध्ये बुडून न जाता त्या भजनामध्ये रमल्या, साधू संतांच्या संगतीमध्ये रमल्या। परंतु संत मीराबाईंचं भजन कीर्तन करणं, साधू संतांमध्ये रमणं हे त्यांच्या सासरच्या लोकांना अजिबात आवडत नसे आणि म्हणून ते संत मीराबाईचा छळ करत असत। एकदा तर संत मीराबाईच्या दिराने विषाने भरलेला प्याला संत मीराबाईंना प्यायला दिला। त्यांनी डोळे बंद केले, श्रीकृष्णाचं नाव घेतलं आणि संपूर्ण विषाचा प्याला त्यांनी घटाघटा पिऊन टाकला। मीराबाईंना काहीच झालं नाही, परंतु त्यांच्याजवळ जी श्रीकृष्णाची मूर्ती होती ती मूर्ती मात्र काळी ठिक्कर पडली। असेच एकदा त्यांच्या सासरच्या लोकांनी एका लाकडी पेटीमध्ये विषारी साप ठेवला आणि ती लाकडी पेटी मीराबाईंना भेट म्हणून दिली। मीराबाईंनी ती पेटी उघडली तर आतमध्ये शाळीग्रामची अतिशय सुंदर अशी मूर्ती त्यांना दिसून आली। तेव्हापासून तर त्यांची ईश्वरावरची श्रद्धा अधिकच वाढली आणि त्या अधिकच ईश्वरभक्तीमध्ये तल्लीन होऊ लागल्या। सासरचा छळ ज्या वेळेला खूप वाढला त्यावेळेला त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला, घरदार सोडलं आणि त्या गल्लीमधून मंदिरांमधून श्रीकृष्णाचं भजन करू लागल्या। भजन करताना त्या तन मन एकवटून भजनामध्ये गुंग होत असत, पायात पैंजण बांधून त्या नाचत असत आणि त्यांची श्रीकृष्णावरची इतकी भक्ती बघून त्यांचा मागचा जो जन्म होता हा मागचा जन्म श्रीकृष्णाच्या एका गोपिकेचा जन्म होता आणि त्या जन्मातील बऱ्याचशा घटना ह्या मीराबाईंना आठवत असत आणि त्यामुळे त्यांना श्रीकृष्णाच्या भेटीची आस लागून राहिली। श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी, श्रीकृष्णाच्या भेटीसाठी त्या वेड्यापिसा होत असत। भजन कीर्तन करत करत त्या वृंदावनात गेल्या, द्वारकेपर्यंत गेल्या आणि तिथंही त्यांनी श्रीकृष्णाची भक्ती केली। श्रीकृष्णाच्या भक्तीची भजनं म्हणत असताना त्यांनी स्वतःसुद्धा अनेक सुंदर अशी श्रीकृष्णाची भजनं लिहिली, अनेक रचना लिहिल्या। ह्या सगळ्या रचना, ही सगळी भजनं हिंदी आणि गुजराती भाषेमध्ये प्रसिद्ध आहेत। उत्तर भारतामध्ये अतिशय आवडीने संत मीराबाईंची भजनं गायली जातात। महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये सुद्धा संत मीराबाईंची भजनं अभ्यासक्रमासाठी असतात। मीरा के प्रभु गिरीधर नागर असं त्यांच्या रचनेतील चरण असतं। 1945 साली संत मीराबाईंचा मृत्यू झाला, परंतु सर्वस्वाचा त्याग करून कृष्णभक्त म्हणून त्या अजरामर झाल्या। ज्या ज्यावेळी कृष्णभक्तीची गोष्ट येते त्या त्या वेळेला संत मीराबाईंचं नाव हे त्यामुळेच नंबर 1 येतं। पायो जी महिने रामरतन धन पायो हे संत मीराबाईंचं अतिशय प्रसिद्ध असं भजन आहे। एक कृष्णभक्त संत मीराबाई या आपल्या भक्तीने अजरामर होऊन गेल्या। आज इतकंच, धन्यवाद।
नमस्कार, कुबेर फाउंडेशन यूट्यूब चॅनल घेऊन येतोय नाना विविध गोष्टींचा नजराणा तुमच्यासाठी खास। कथा, कविता, नाट्य, नृत्य, सौंदर्य, निसर्ग, अर्थकारण, समाजकारण यासारख्या अनेक विषयांवर नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहत रहा फक्त आणि फक्त कुबेर फाउंडेशन यूट्यूब चॅनलवर। तेव्हा बेल आयकॉन बटन प्रेस करा आणि सबस्क्राइब करा कुबेर फाउंडेशन यूट्यूब चॅनल।